पलूस तालुक्यातील कोरोनाचे रुग्णसंख्येनं पुन्हा शतक पार केलं त्यामुळे प्रशासन आता पुन्हा सक्रिय झाले आज प्रांताधिकारी गणेश मरकड तहसीलदार निवास ढाणे यांनी पोलीस पथकासह पलूस शहरातील मुख्य बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव घालला दुकानं हॉटेल रस्त्यांवर विनाकारण फिरणारे यांच्यावर कारवाई करत चांगलाच दम भरण्यात आलाय मिनी लॉकडाऊन करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावं असं आवाहन शासनातर्फे करण्यात आले विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला मात्र त्याला न जुमानता काही नागरिक शहरात विना मास्क फिरत आहेत त्यांच्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे संदीप नाजरे एसबीएन मराठी पलूस